ऋषा मागच्या वेळी फिरायला गेलो सगळा खर्च मी बघितलाय, यावेळेस फिरायला जायचंय सगळा खर्च तू बघायचास. माझ्याकडे एक रुपया नाही लागा. अरे भाडूकारी कशाला ठेवले ती चार चार त्यांच्याकडनं घे की. कशाची भाडी करू, कंगाल आहेत सगळी. काहीतरी डोकं चालू बाबा, खरं फिरायला यावेळेस तूच न्यायचा सगळा खर्च तू बघायचास. बर थांब, आयडिया करतो, नियोजन लावतो पैशाचं. बर बर बघ काहीतरी कर, तू सगळा खर्च बघायचास. बर बर हा काय तू घर मालक आलाय बघ भाडं मागायला. बघ त्याचं काय ते नाही तर घरात येते बघते ना. कुठं आहे? हो बाहेर थांबले बघ. जा घरात. बोला मालक. आता काय घर नावा करून घेतोस का? देतो मला जरा पैशाची अडचण चालू आहे. हो लवकर भाडं दे ना. त्या शेजारच्या वैब्यानं बघ 2 महिन्याचं 2000 ऍडव्हान्स भाडं दिले आणि तू बी आहेस. ती काय देते मालक, ती निवळ बुरटाय. त्याच्या खरा घरात खायला दाणा नाही आणि तुम्ही त्याचं सांगलाय मालक. ती निवळ कंगाल आहे हो. त्याचा कसा नादाला लागलाय? देतो की मी देतो. दोन महिन्याचं नाही, 3 महिन्याचे 3000 रुपये देतो मी तुम्हाला. दे. पण तसल्या भरट्या शेजाऱ्याचं माझ्या पुढे नाव सांगायचं नाही. समजलं का? हो समजलं. जागेवर केलं नाही त्याचं घर इकत घेईन. घर माझं आहे. घर नाही मालक आहे मी. त्याचं घर इकत घेईन इकत. बरोबर. भाड ₹3000 3 महिन्याचा ऍडव्हान्स भाडा आहे. पुन्हा घराकडे नाही, गल्ली सुद्धा फिरायचं नाही मालक. ह्याच्या बाद कोणाचं बी नाव सांगायचं पण मला त्या वांगड्या बुरट्या शेजाऱ्याचं नाव सांगायचं नाही. बरोबर समजलं. हा हा चालेल. निघा मालक. वैभ्या. बोला की मालक. ए अगं चाटीव मालक आलेत. चार राहू दे. भाडं कवा देतोस? भाडे जरा देतो की देतो नाही म्हणत नाही मी देतो. लवकर दे. त्या पलीकडच्यानं 3 महिन्याचं 3000 ऍडव्हान्स भाडं दिले. किती दिले? 3000. ती देते वे. त्याचं तोंड बघितलंय का? निवळ भरटाय दे. ही बघ माझ्याकडे एवढे पैसे का वाचतात का? ती पैसे ठेव. त्याने किती 3 महिन्याचा ऍडव्हान्स दिले काय? होय होय. मी 4 महिन्याचा देतो. दे. मी 4 महिन्याचा देतो. या त्या भरट्याचं नाव सांगाय नाही. नाही नाही परत कधीच नाव काढत नाही. त्याचं वाघ आहे काय? पाण्याचं बिल आहे काय? नुसतं 7000 रुपये पाण्याचं बिल होतं माझं महिन्याचं. काय घराच भाडं दे. 1 2 3 4 5 6 7 8 अरे काय 4000 रुपये. हा ओके. हा परत त्याचं नाव सांगायचं असेल तर गेट मधून आत यायचं नाही. अजिबात नाव सांगत ना. चल केली बघ पैसे जुनी. सांग कुठं फिरायला जायचंय? दिलं काय भाडे करून पैसे? अरे मी गेलो आणि पैसे देणार नाहीत असं होईल का? नाही म्हणत होती भाड्याला. मी गेलो ना अशी धमकी दिली. सगळ्यांनी लगेच पैसे काढून दिले. होय होय ऋषी भाऊ माहित आहे तुमची धमकी. ऐकत होतो आम्ही कान लावलो. कुठं जायचं फिरायला? You wouldn't.